भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आज राज्यभर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देत म्हटले की विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. विद्यार्थी आणि पालकांनी शासनाला वारंवार निवेदने केली होती तरी शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची पाळी आली आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आंदोलन करत असताना अमानुष लाठीचार्ज करण्यात आलेलं आहे, बेदम मारहाण जे विद्यार्थ्यांना केले तो महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातले काळा इतिहास म्हणून त्याची नोंद होईल. खरं म्हणजे 2-3 महिने विद्यार्थी पालक या संदर्भात शासनाला भूमिका घ्यायला सांगतायत, परंतु शासन गंभीर नव्हतं. आणि मग अशा प्रकारे एकत्रित सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि त्या ठिकाणी आपल्या या गंभीर प्रश्नाविषयी शासनाचं लक्ष वेधलं. खरं म्हणजे शासनाने समन्वय साधला पाहिजे होता, सुसंवाद साधत चर्चा करत या विषयावर काय मार्ग काढता येईल हे पाहिलं होतं. परंतु आम्हाला वाटतं तेच करू, सगळ्यांना गृहित धरायचं आणि सत्ता आमची असल्यामुळे पोलिसी बळाचा वापर करून आम्ही चिरडून टाकू शकतो हे पुन्हा एकदा या निमित्तानं सरकारने दाखवून दिलंय. आणि म्हणून हिटलरशाही पद्धतीनं या ठिकाणी या विद्यार्थ्यांना, जे निष्पाप कोवळ्या वयाची मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली ही दुर्दैवी आहे. आणि मला वाटतं सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असता तर ही वेळ आली नसती. विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि कुणीही सर्व मारहाणीचं प्रकरण पोलिसांना कुणी दबाव आणला काय झाला हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे. मी या कृत्याचा धिक्कार करतो.